नमस्कार, मी आशय आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो यंगिस्तान न्यूज मध्ये. नमस्कार, मी ज्ञानेश्वर. खरं तर तुम्ही आम्हाला या आधीच्या पॉलिटिकल सिरीज मध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं चर्चा करताना बघितला. याच्या आधी आपण आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल या राज्यांची चर्चा केली, पण आता आपण दक्षिणेकडे थोडंसं जाणार आहोत. खरं तर केरळ, ज्याला की देवाची कंट्री, गॉड्स ओन कंट्री असं म्हणलं जातं, तिथले इलेक्शन्स नुकतेच झालेत आणि त्याचे रिझल्ट्स हे 2 तारखेला असतील आणि तेव्हा आपल्याला कळेल की नेमका केरळचा मुख्यमंत्री कोण होईल. खरं तर केरळमध्ये केरळच्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर तो इतिहास आलटून पालटून सत्ता देण्याचा राहिला आहे. कधी तिथे काँग्रेस सत्तेत असतं तर कधी लेफ्ट पार्टी म्हणजे डावे पक्ष सत्तेत असतात. तर आता नेमकं काय होतं हे आपल्याला 2 तारखेला कळेल. असे जसं आता तू सांगितलं की 2 तारखेला काय होईल आपल्याला कळेलच, पण सध्या आपण केरळची पार्श्वभूमी आणि सध्याच्या निवडणुका याच्या पुढे जाऊन एक मुद्दा बोलणार आहोत की केरळ एका वेगळ्या राजकारणासाठी कशी एक जमीन तयार होत आहे. केरळच्या राजकारणामध्ये, केरळच्याच राजकारणामध्ये नाही, पूर्ण भारताच्या राजकारणातही आपण म्हणू शकतो, पण केरळ विशेष यासाठी आहे की केरळ एक सुशिक्षित राज्य म्हटलं जातं, एक हार्मनी जपणारं राज्य म्हटलं जातं, सलोखा जपल्या जातो तिथे ख्रिश्चन हिंदू मुसलमान. परंतु एक व्हिडिओ व्हायरल झाला होता 2-3 दिवसापूर्वी, आपण बघितला, एक डान्स मेडिकल स्टुडंटचे विद्यार्थी डान्स करतात. तर त्याला लव जिहादचं नाव देण्यात आलं किंवा बऱ्याचशा चर्चा झाल्या लव जिहादच्या. तर केरळमध्ये इतक्या दिवस जे राजकारण व्हायचं त्याची एक वेगळी पद्धत होती, पण हे जे ध्रुवीकरणाचे राजकारण आहे, आपण जर वेगवेगळे मुद्दे बघितले की लव जिहादचा असेल, नंतर शबरीमाला असेल, तर केरळच्या राजकारणात सुद्धा उजव्या पक्षासाठी एक नवी जागा तयार होती, राष्ट्रीय पक्षासाठी एक नवी जागा होती जागा तयार होती, हे आपल्याला बघणं महत्वाचं ठरेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मायनॉरिटी आणि मेजॉरिटीचा मुद्दा हा स्थानिकतेनुसार कसा बदलतो, महाराष्ट्र तमिळनाडू तसं केरळमध्ये मेजॉरिटी कोण आहे, मायनॉरिटी कोण आहे, आणि त्यांचं राजकारण हे वेगळं आहे, केरळमध्ये वेगळं, महाराष्ट्रामध्ये वेगळं, हे असंच आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण जर लव जिहादकडे एक राजकीय भूमिकेच्या बाहेर येऊन जर बघितलं, एका सामाजिक नजरेतून बघितलं, तर उत्तर प्रदेशमध्ये किंवा MP सारख्या राज्यात तर हे खूपच चालतं, ध्रुवीकरणाचा विषय असेल, नंतर हिंदुत्वाचा विषय असेल. आपण बघितलं MP मध्ये याच्यासाठी कायदा करण्यात आलेला की शासन दखल देऊ शकतं लव जिहाद सारख्या प्रकरणामध्ये, संबंधित व्यक्तीची पडताळणी करू शकतं. म्हणजे थोडक्यात काय, तर डेमोक्रेसी आणि एक दुसरा एक शब्द आहे याला, एक थिओटोक्रेसी नावाचा, ज्यामध्ये धर्माशी निगडीत जे राज्य, म्हणजे धर्मांचं राज्य असा असा शब्दाचा अर्थ होतो त्या, की तुमचं लग्न कोणत्या धर्मियांशी होईल, तुम्ही तुमची प्रॉपर्टी वगैरे, हे एक अधिकृत एक धर्मशासित राज्य असतं तर ते ठरवत असतं. त्यामुळे हे जे लव जिहादचं प्रकरण आहे, फक्त एक राजकीय केरळसाठी याच्या दृष्टिकोनातून पण नाही आहे, महत्वाचं ठरणार नाही आहे, तर एकंदरीत आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नंतर जे आपण म्हणतो की मुक्तपणाने जगणं, निवड करणं, किंवा वुमेन इम्पॉवरमेंट, स्त्री सक्षमीकरण, असे वेगवेगळे मुद्दे या लव जिहाद आणि या प्रकरणाशी निगडीत आहेत असे. बरोबर. तर आपण या आधी जे बघितलं, आपण आसामच्या किंवा पश्चिम बंगालच्या भूगोलाचा अभ्यास केला की राज्य नेमकी कशी आहेत, तिथले पक्षीय समीकरण कसे आहेत, तिथे नेमके कोणते कोणते पक्ष आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. याआधी मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की याच्या आधी तुम्ही आम्हाला एका फ्रेममध्ये बघितलं असेल, पण आता कोविडच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आणि महाराष्ट्रात एकूणच दुसरी लाट कोरोनाची आली आहे आणि हजारो रुग्ण रोज सापडत आहेत, शेकडो लोकांचे मृत्यू होत आहेत, अशा पार्श्वभूमीवर आम्हालाही हा कार्यक्रम ऑनलाईन करावा लागतोय. तर केरळबद्दल मी सांगत होतो, केरळचा जर भूगोल आपण बघायला गेलं तर केरळमध्ये मुख्यतः 3 भाग आहेत. एक उत्तर केरळचा भाग म्हणू शकतो आपण, ज्याच्यामध्ये मुस्लिम लीग AUML नावाचा पक्ष आहे आणि जिथे जवळजवळ 3 जिल्हे येतात आणि त्या 3 जिल्ह्यामध्ये मायनॉरिटी म्हणजे मुस्लिमांची संख्या तिथे 35% जास्त आहे. एक जिल्हा तिथे असा आहे की जिथे 50% जास्त मुस्लिम आहेत. त्याच्यानंतर आपण जेव्हा जर मध्य केरळकडे आलो तर मध्य केरळमध्ये ख्रिश्चन मायनॉरिटीची संख्या तिथे जास्त दिसते आणि 2016च्या निवडणुकीत असेल, 2019च्या निवडणुकीत असेल, या भागात केरळमध्ये मुख्यतः 2 आघाड्या एकमेकांशी लढत असतात. एक असतो UDF, जो युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, ज्याचं नेतृत्व काँग्रेसकडे असतं, जी देशातली एक राष्ट्रीय पक्ष आहे, देशातला पक्ष आहे,
आणि दुसरं असतं एलडीएफ, ज्याच्यात सीपीआय, सीपीएम म्हणजे हे डावे पक्ष एकत्र असतात. पण याच्या पलीकडे जर आपण जाऊन बघितलं की केरळमध्ये सुद्धा जसं की तमिळनाडूमध्ये होतं, खूप छोटे छोटे पक्ष आहेत. म्हणजे जर आपण तिथं बघायला गेलं तर महाराष्ट्राचा संबंध असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा तिथं लढतंय, जदयू तिथं लढतंय, आणि ते कोणत्या कोणत्या आघाड्यांमध्ये सामील आहेत, ते म्हणजे युडीएफ कडून लढतायत की एलडीएफ कडून लढतात. म्हणजे आश्चर्यकारक असं आहे की तिथे राष्ट्रवादी काँग्रेस हा डाव्या पक्षांकडून लढतोय. त्याच्यानंतर जर आपण खाली आलो, दक्षिणेकडे आलो, केरळमध्ये, दक्षिण केरळमध्ये जर आलो तर तिरुवनंतपुरम वगैरेचा जो भाग असेल तिथे हिंदू मतांची संख्या जास्त आहे. त्याच्याच बरोबर केरळमध्ये म्हणजे आपण जर राष्ट्रवादीने बंगालमध्ये ममतांना पाठिंबा दिलाय, हो, आणि इकडे डाव्यांना पाठिंबा दिलाय. म्हणजे आणि असं म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन हे आहे की डावे आणि काँग्रेस बंगालमध्ये एकत्र आहेत आणि केरळमध्ये ते एकमेकांशी उनी दुनी काढतात. पण डावा म्हणजे जो मार्क्सवादी पक्ष असेल, सीपीआय असेल, तो केरळमधला वेगळा आहे आणि बंगालमधला वेगळा, एकूणच समीकरणं वेगळी आहेत. तर केरळमधला जर आपण अभ्यास केला तर मायनॉरिटीज असतील, मायनॉरिटीजचा तिथे फार मोठा से आहे. म्हणजे तिथे एक ख्रिश्चनांचा एक पक्ष आहे जो केरळ काँग्रेस म्हणून ओळखला जातो. म्हणजे काँग्रेस ऑडिओ संदीप, तर केरळमध्ये जर आपण एकूण बघितलं की अल्पसंख्याक जे गट आहेत, म्हणजे मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, यांची संख्या तिथे लक्षणीय आहे आणि ते दरवेळेस कुणाकडे जातात त्याच्यावरून बरीचशी समीकरणं ठरत असतात. म्हणजे मध्य केरळचा आणि दक्षिण केरळचा उत्तरेकडला आणि मध्य केरळचा दक्षिणेकडला. म्हणजे जर आपण मध्य केरळचाही खालचा भाग बघितला तर तिथे ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे, जवळजवळ 30 ते 40 विधानसभा मतदारसंघ तिथे येतात. आणि तो जो पक्ष आहे केरळ काँग्रेस, हा जो पक्ष आहे काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे आणि केरळ काँग्रेस हा तिथे एक प्रकार आहे. आणि जर तुम्हाला खरंच अभ्यास करायचा असेल तर केरळ काँग्रेसची कशी कशी शक्ल पडली, त्याचे किती तुकडे झाले, याचा अभ्यास तुम्ही जाऊन करू शकता, गुगलवर बघू शकता, त्याच्यानंतर माहिती घेऊ शकता. पण केरळ काँग्रेस हा जो ख्रिश्चनांचा पक्ष समजला जातो तो पक्ष यावेळेस एलडीएफ कडे म्हणजे डाव्या पक्षांकडे आहे, सीपीआय सीपीएमच्या आघाडीकडे आहे. आणि त्याच्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांचं काम हे म्हणजे 2019 लोकसभेची जर परिस्थिती बघितली तर बरेचसे बदल त्यांनी त्यांच्या अप्रोचमध्ये केलेत या निवडणुकांच्या अनुसरून. तर मुख्यतः 140 विधानसभा मतदारसंघ असलेला केरळ राज्य, याचे 3 भाग पडू शकतात, उत्तर केरळ, मध्य केरळ आणि त्याच्यानंतर दक्षिण केरळ. ज्ञानेश्वर, अशा जसं आपण आता तू सांगितलं की केरळचा जिओ पॉलिटिक्स सांगितलं की केरळचा भूगोल कसा आहे, त्याच्या राजकारणावर कसे परिणाम होते, तू सांगितलं की 3 भागात विभागलेला आहे. पण याच्या पलीकडे जर आपण केरळच्या राजकारणाचं गमक किंवा केंद्रबिंदू जो राहिलेला आहे तो तेथील मायनॉरिटी राहिलेला आहे. आपण जर बघितलं तर बंगालमध्ये बघितलं तर 70% हिंदू आढळतात, महाराष्ट्रामध्ये बहुतांश हिंदू आढळतात, पण केरळमध्ये परिस्थिती वेगळी. इतर भारतामध्ये ज्याला मायनॉरिटी म्हटलं जातं त्या केरळमध्ये त्या मायनॉरिटीचं प्रमाण हे 40-45%. आणि हीच पहिली गोष्ट काँग्रेसचे नेते आहेत, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री त्यांचं नाव के करुणाकरण आहे, त्यांनी ही गोष्ट ध्यानात घेतली की जवळपास ख्रिश्चन धर्मियांचं प्रमाण 20-25% आणि मुस्लिम धर्मियांचं प्रमाण हे जवळपास 17-18%, या दोन्हींची बेरीज ही 40-45 घरात जाते. तर एका बाजूला बघितलं तर आपण 50-60% तिथे हिंदू राहतात, पण हिंदू मताचं एकत्रीकरण तिथे कधी झालेलं आढळत नाही, जे की आपल्याला 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये आढळत. त्याला वेगवेगळी कारणं देण्यात आली, सबरीमाला असेल, लवजी आजचं प्रकरण असेल, किंवा जे एलडीएफ आहे, एलडीएफ मध्ये जास्त मुस्लिम धार्जीयपणा झाला किंवा हिंदू विरोधी असल्याचा प्रचार झाला, त्याचा इनडायरेक्टली फायदा युडीएफला झाला. मग ह्या मायनॉरिटीचं मतामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये के करुणाकरण यांचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे. जसं तू सांगितलं की आता मुस्लिम लीग ही जी आहे ती कोणत्या या भागात स्ट्रॉंग आहे, उत्तर केरळमध्ये स्ट्रॉंग आहे. आणि नंतर तो जो केरळ काँग्रेस आहे त्याचे के मणी होते जे संस्थापक के मणी, तर हा मुस्लिम लीग यांना बहुतांश मुस्लिमाची मतं मिळत होती. म्हणजे कसा केरळचं राजकारण आणि केरळचं गट्ट्या गट्ट्यात विभागलेले ते आपण बघूया. बरोबर, काँग्रेसनं काय केलं की मग
मुस्लिम लीग आणि तेथीलचा जो पक्ष आहे केरळ काँग्रेस यांना हाताखाली धरून ते जे विभागलेलं मतदान होतं उत्तर केरळ मध्य केरळ आणि खालचं केरळ तर या सर्वांना भौगोलिक दृष्ट्या एकत्र करून टाकलं आणि ते जे मतदान होतं त्याची बेरीज केली. मुस्लिम लीगला भेटणारं मतदान ते मुस्लिम लीगला भेटायचं मुस्लिमांचं मतदान. त्यानंतर केरळ काँग्रेसला आपण पहिल्यापासून असं म्हणतो की केरळच्या मध्य भागात ख्रिश्चनांचं चांगलं वर्चस्व आहे. तिथे दाट वस्ती आहे ख्रिश्चन लोकांची. बाकीच्या केरळमध्ये आपल्याला दिसते पण तो जो मध्य केरळचा भाग आहे समुद्र किनाऱ्याचा पट्टा तर तिथे ख्रिश्चन लोक जास्त दिसतात. तर केरळ काँग्रेसचं वर्चस्व तिथे जास्त आहे. तर म्हणून त्या सर्वांची बेरीज ही फायदा झाला युडीएफ साठी. आणि युडीएफ तेव्हापासून आलटून पालटून सत्य देत आपण म्हणलं की युडीएफ आणि एलडीएफ. तर राज्यातल्या मायनॉरिटीचा वापर हा काँग्रेसनं सुरुवातीपासून केलेला आहे आणि त्याला बळ भेटलं ते त्याच्या स्थानिक पक्षाचं केरळ काँग्रेस आणि दुसरी म्हणजे मुस्लिम लीग. परंतु मग दुसऱ्या बाजूला असं झालं जे सीपीएम जे जनरल सेक्रेटरी होते सॉरी जे लीडर होते एम व्ही राघवम यांनी याला तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. एक नवीन राजकीय दिशा देण्याचा प्रयत्न केला की हे जे ध्रुवीकरण झालंय मायनॉरिटीचं तर याच्यावर आपल्याला काहीतरी करायला हवं. आपल्याला मुस्लिम मत आपल्याकडे ओढण्यासाठी आपल्याला मुस्लिम लीग सोबत जाणं गरजेचं आहे किंवा मुस्लिम लीगला आपण विचारायला पाहिजे. तेव्हा जे सीपीएम लीडर आहेत एम व्ही राघवम यांनी असं म्हटलं. परंतु तेव्हा तसं न करता ते जे एक सीपीएमचे जनरल सेक्रेटरी होते तेव्हाचे एक नामांकित नेते आहेत सर्वांना कम्युनिस्ट पार्टीचे एक केरळ मधला केडर बेस असे नेते होते ते. त्यांचं नाव होतं इमियस नंबुरुदीप. माझं नाव जर योग्य घेण्यात मी असेल तर नाव अवघड आहे थोडं ते ई एम एस नंबुदीप्राद असं नाव आहे त्यांचं. तर त्यांनी राघवन यांचा जो निर्णय होता त्याला विरोध दर्शवला. कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की आपण एक नवा पर्याय देऊ तो म्हणजे सेक्युलर राजकारणाचा ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल किंवा हिंदू असेल. तर मग सायमल्टेनियसली जेव्हा एक मायनॉरिटीच एक युडीएफ तयार झाली होती तर एका बाजूला त्यांनी की आम्ही सेक्युलर आहोत असा हे केलं म्हणजे एलडीएफ न सीपीएम असो किंवा सीपीआय असो. तर त्यातून एक सेक्युलर राजकारणाचा उदय झाला आणि म्हणून हे जे प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांचे यांचं मग हळूहळू हळूहळू मग जसं जसं आपण बघत आलो की तो जो 50% हिंदू मतदार राहिला होता असे जो काँग्रेसने केरळ काँग्रेस आणि मुस्लिम लीगच्या सहाय्याने तो जो एक गटा मतदान करण्याचा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला होता तो कन्सोलिडेशन झालं हिंदू मतदारांचं आणि त्याचा फायदा हा एलडीएफला झाला. म्हणजे हा केरळच्या राजकारणाचा बेस आहे मायनॉरिटी हिंदू ख्रिश्चन थोडक्यात असे. बरोबर. तर केरळचं एकूणच राजकारण बघितलं तर 2016 निवडणुका ज्या होत्या याआधी विधानसभेच्या झालेल्या त्या बघणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे 2011 तिथे काँग्रेस सत्तेमध्ये आली होती पण तिथं जर बघायला गेलं तर बहुमताचा जो आकडा आहे तो म्हणजे 4-5 जागा जास्त होत्या युडीएफला आणि 4-5 जागा कमी होत्या एलडीएफला. पण 2011 2016 म्हणजे एवढं कमी बहुमत असताना 5 यशस्वीपणे सरकार चालवणं हे खरं तर आपल्या देशातलं पहिलंच उदाहरण असेल. कारण आपण महाराष्ट्रात परिस्थिती बघतोय की नेमकं काय बहुमताच्या आकड्यासाठी कसा घोडेबाजार चालतो किंवा काय चालतो. पण ते केरळमध्ये म्हणजे विरोधी पक्षाचं सुद्धा आणि सत्ताधारी पक्षाचं सुद्धा 2011 कौतुक करणं भाग आहे. पण त्याच्यानंतर 2016 साहजिकच जसा केरळचा इतिहास आहे टर्न बाय टर्न सत्ता उपभोगायचा तिथे लेफ्टची सत्ता आली आणि चांगल्या बहुमताने ते सत्तेत आले. जवळजवळ 90 जागा या एलडीएफला मिळाल्या आणि एलडीएफचं जे काही काम राहिलं त्याच्यानंतर 2016 2019 लोकसभा निवडणुका आल्या ज्याच्यात केरळमध्ये युडीएफने आणि विशेषतः काँग्रेसने क्लीन स्वीप केलं. जवळजवळ 20 जागांपैकी 19 जागा या काँग्रेसने तिथे जिंकल्या आणि त्याचं एक कारण त्याची जेव्हा बरीचशी कारण आहेत त्याची कारणं जेव्हा बघितली जातात तेव्हा राहुल गांधी हे जे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होते ते स्वतः केरळमधून लढले वायनाड लोकसभेमधून लढले आणि त्याचा परिणाम कुठेतरी झाला की काय अशी चर्चा केरळमध्ये होती आणि त्याचा एक चांगला पॉझिटिव्ह परिणाम दिसला की नक्की झाला नक्की झाला या युडीएफच्या आल्या. पण 2019 असं जर 2019 या विधानसभेच्या निवडणुका झाल्या असत्या तर काँग्रेस साहजिकच क्लीन स्वीप केला असतं काँग्रेसने. पण 2019 ते आताच्या पर्यंत
पिनराई विजयन यांची जी इमेज आहे, यांची जी कामं आहेत तिथली, ते अतिशय निर्णायक ठरू शकतील असं वाटतंय. कारण लेफ्ट लेफ्ट पार्टीने आणि त्यांच्या पक्षाने बरचसा त्यांचा जो बेस आहे, वोटर बेस आहे, तो परत मिळवण्यात कुठेतरी ते यशस्वी झालेत. कारण त्यांनी जे कोरोनाच्या काळात काम केलंय त्याचं बरचसं कौतुक झालं. कारण जसं आपण आसाममध्ये बघितलं, हेमंत बिस्वा शर्मा आरोग्यमंत्री असताना त्यांनी, म्हणजे लोकांचं काय होतंय की आपल्यावर जेव्हा संकट आलं तेव्हा कुणी आपल्याला मदत केली हे तिथं लक्षात दिलं जातं. आणि जे क्रायसिसमध्ये मुख्यमंत्री आहेत, म्हणजे जे संकट काळात जे मुख्यमंत्री आहेत, त्यांची एक छबी लोकप्रिय म्हणू शकतो किंवा लोकांना मदत करणारी अशी बनू शकते. आणि पिनराई विजयन यांनी, खरं तर आपण डाव्या पक्षांमध्ये ही पद्धत बघत नाही, डाव्या पक्षांमध्ये कधी व्यक्तिपूजा होत नाही असं आपल्याला आजवर दिसून आलंय. पण पिनराई विजयननी केरळच्या डाव्या पक्षांवर, सीपीआय असेल सीपीएम असेल, त्याच्यावर एक घट्ट पकड आपली बनवली आहे आपल्या कामाच्या द्वारे असेल. त्याच्याच बरोबर इंडस्ट्रीयलायझेशनच्या विरोधात डावे पक्ष समजले जातात, पण पिनराई विजयननी त्याच्यात सुद्धा म्हणजे थोडीशी ओपन भूमिका ठेवली आहे की उद्योगांसाठी असेल, उद्योगपतींसाठी असेल, त्यांनी त्यांच्या राज्याचे दरवाजे खुले केले. त्याच्यामुळे कुठेतरी एक प्रतिमा बदलण्यास पिनराई विजयननी मदत केली आहे. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक निर्णय त्याच्यात ऍड केला की तुम्ही दोनदा निवडणुका लढल्या असाल तर बहुतेक तुम्ही तिसऱ्यांदा निवडणूक लढवू शकत नाही. त्याच्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील बरेचसे यंग लोकांना चान्स दिलाय, प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा आव्हान ठरलं असेल त्यांच्या. आणि ते मग त्याच्यानंतर त्यांचे एक मातब्बर कॅबिनेट मिनिस्टर होते, त्यांना इलेक्शन लढता आली नाही. आणि हा म्हणजे त्याच्यात दोन गोष्टी बघू शकतात, जसं तू म्हणालास की नवीन लोकांना तिथे चान्स दिलाय, पण असंही होतं की आपले जुने प्रतिस्पर्धी तिथे कुठेतरी त्यांनी कमी केलेत आणि आपली एक घट्ट पकड त्या पक्षावर बनवली असं सुद्धा दिसतं. एक आणखी मुद्दा ऍड करावा असं वाटतो विजयन यांच्या बाबतीत. बरोबर, की विजयन यांनी स्वतः बौद्धिक वलय निर्माण केले. हे शक्यतोवर आपण दक्षिणेच्या राजकारणात बघितलेलं आहे, पण हे केरळच्या राजकारणात कमी आहे. केरळच्या राजकारणात एखाद्या नेत्याचं नामकरण, केरळच्या राजकारणात कमी आकडायचं, एखाद्या नेत्याचं नामकरण करणं किंवा एखाद्या नेत्याला लार्जर दॅन लाईफ हे करणं. जसं तू आता म्हटलं की संकटाच्या काळात जर एखाद्या शासनाने एखाद्या मुख्यमंत्र्याने साधारण जरी काम केलं तरी ते महत्वाचं वाटतं. बरोबर, हा जसं आपण आधी बघितलं की केरळची जी राजकीय भूमी आहे त्याच्यात एक वेगळा नवा हे उभा राहतो, खूप सारे बदल होतात. आधी मी जसं सांगितलं तुला की लवजी सारखे प्रकरण असतील, नंतर सबरीमालाच असेल, तर याचा म्हणजे ते म्हणतो ना आपण तूप खाल्ल्यानं रूप येत नाही, डायरेक्ट लगेच परिणाम दिसत नाहीयेत. आपण केरळकडे बघतो की अशी सरासरी धारणा झालेली आहे केरळकडे बघण्याची आपली, की केरळमध्ये खूपच हार्मोनी वगैरे ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत. पण केरळमध्ये जे हळूहळू हळूहळू बदलत चाललंय ना, त्याचे परिणाम तुम्हाला मतदानाच्या रूपात दिसतात. आज केरळमध्ये भाजपचा एक आमदार आहे, भाजपच्या मताचं जे प्रमाण आहे ते 3-15% गेलंय. भाजपकडे एक नगर पंचायत आहे, नगर पंचायत आहे, आणि या सर्वांमध्ये वाटा आहे आरएसएसचा, आपण म्हणतो ना त्याला ग्राउंड वर कामाचा. आताच बोलता बोलता असं सांगितलं होतं, त्यांचं एक राष्ट्रीय काही बैठक होती, मला नाव नाही माहिती क्लिअर, त्यांनी केरळमध्ये ते किती दिवसापासून काम करत, भारतामध्ये सगळ्यात जास्त ओबीसी एक बैठक होती, ओबीसी समाजाची एक बैठक होती जी राष्ट्रीय पातळीवर भाजपकडून घेण्यात आली, त्याची बरीच चर्चा झाली. मला त्या समाजाचं मलाही नाव, कारण ही दक्षिणेतली नावं थोडी अवघड आहेत, पण त्याचं म्हणजे दुसरी साईड अशी आहे की पिनराई विजयन जे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा त्याच समाजातून येतात. म्हणजे नवीन जर आपण समीकरण बघितलं तर केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचा कधी तशी चर्चा नव्हती, तसा होल्ड नव्हता, तसा मतदार नव्हता, पण हळूहळू भाजप तिथं आपली पाय पसरते आणि एनडीए सुद्धा राजकारणाच्या केरळच्या एकूणच समीकरणात आपले म्हणजे आपला से त्यांचा आहे. ते कुणाचा आता खेळ बिघडवतात, ते नेमकं काँग्रेसला किती नुकसान करतात, ते युडीएफला किती नुकसान करतात आणि एलडीएफला किती नुकसान करतात हे बघावं लागेल. ज्ञानेश्वर, आणि दुसरी एक गोष्ट अशी सांगणं महत्वाची आहे की जशी जशी इमेज बिल्डिंग झाली पिनराई विजयन यांची, जे आपण म्हणतो त्याला की वाटप करणं, कारण की आपण मुद्द्यांच्या जे अँटी इनकम्बन्सी म्हणतो त्यासाठी लागणारे मुद्दे या इलेक्शन मध्ये कमी आहे. कमी आहे. जर आपण गोल्ड स्मगलिंगचा जर मुद्दा घेतला की तो थेट सीएमओचं नाव त्यात आलं होतं. नंतर विरोधी पक्षाने असे आरोप लावले की स्वतः मुख्यमंत्री भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत. नंतर दुसरा असा आरोप लावला की ते मुख्यमंत्री काहीतरी परदेशी कंपन्या सोबत डील करतायत, हे जे शासन आहे
की ते जे माशांचं आपण कोस्टल एरिया म्हणतो त्याला समुद्र सपाटीचे एरिया, तर तेथून ते जी संपत्ती आहे मासे त्याची वेगळं विकण्यासाठी काहीतरी शासन गव्हर्नमेंट प्लॅनिंग करताय नंतर एलडीएफ तर त्यावर नाराज आहेत असे आरोप सुद्धा त्यांच्यावर लागले. आणि अँटी इन्कम्बन्सीचं जे म्हणतो आपण तर ते थोडं कमी आहे, कारण केरळमध्ये जर या दोन चार वर्षात आपण बघितलं तर दोनदा महापूर येऊन गेला, त्यानंतर इम्फान असेल, आता कोविडचं असेल, तर या सर्व प्रकरणामध्ये जेमतेम जिवंत राहणं गरजेचं होतं किंवा ज्या साधारण गरजा जो अँटी इन्कम्बन्सी म्हणतो आपण तर ते मुद्दे आहेत थोडेफार नसल्यातच जमा आहेत, त्यामुळे तो सुद्धा एक बेनिफिट सध्याच्या एलडीएफच्या सरकारला आहे आपण असं म्हणू शकतो. असे बरोबर. तर आपण आता हे बघितलं की 2019 मध्ये काय झालं, 2016 मध्ये काय झालं, तिथे म्हणजे आता तू जसं म्हणलास की मनी यांचा जो ख्रिश्चन केरळ काँग्रेस आहे, ख्रिश्चन धर्मीय त्या पक्षाला जास्त मतदान करतात, तर मनी हे यस हे काँग्रेसचे नेते होते, त्यांचं 2 वर्षापूर्वी निधन झालं. के मनी. तर आता तू जसं म्हणालास की मध्य केरळमध्ये जोश मणी जे नेते होते केरळ काँग्रेसचे, त्यांचा मृत्यू दुर्दैवाने 2 वर्षापूर्वी झाला, आणि त्याच्यानंतर केरळ काँग्रेसमध्ये 2 शकलं पडली. एक तिथले सिनियर लीडर होते आणि त्यांचा मुलगा जो केरळ काँग्रेसचं सध्या नेतृत्व करतोय, तर त्यांच्या मुलाने तो त्यांचा जो पक्ष आहे त्यांचं समर्थन एलडीएफला दिलंय, डाव्या पक्षांना दिलंय, आणि जो दुसरा भाग पडलाय जे ते दुसरे नेते आहेत ते युडीएफ कडे गेलेत. म्हणजे आता त्यांच्यात अशी स्पर्धा आहे की नेमकं कोण आपल्या अलायन्स पार्टनरला जास्त मतदान मिळवून देऊ शकतं, जास्त जागा निवडून आणून देऊ शकतं. खरं तर आपण बघायला गेलं की आणि युडीएफवर असा सुद्धा आरोप लागला, असे युडीएफवर असा सुद्धा आरोप लागला की हळूहळू हळूहळू युडीएफमध्ये मुस्लिम लीगचं अधिक वर्चस्व निर्माण होतं. बरोबर. किंवा खास करून मुस्लिम धर्मियांचे जे हे आहे म्हणजे त्याला मुस्लिम लीग मधले असतील किंवा इतर असतील हस्तक्षेप खूपच वाढतोय, ही सुद्धा कारण देण्यात आली बरीच असा आरोप युडीएफवर होतोय. बरोबर आहे. आणि इथेच कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा मध्ये येतो की जेव्हा सबरीमाला सारखं प्रकरण 2019 मध्ये घडलं, 2019 मध्ये सबरीमालाचा मुद्दा भारतीय जनता पक्षाने मांडला, बीजेपीने मांडला, पण त्याचा फायदा इनडायरेक्टली युडीएफला झाला, कारण केरळ मधली परिस्थिती वेगळी आहे. केरळ आणि बाकीचा उर्वरित भारतातला काँग्रेस बघितला तर त्यांच्यात फरक आहे की काँग्रेस अजूनही केरळमध्ये मजबूत आहे, त्यांचे कार्यकर्ते त्यांचं कॅडर केरळमध्ये उलटी गंगावात आहे. हो, आणि त्यांचे कार्यकर्ते तिथे अजूनही आहेत. आणि नायर हा उच्चवर्णीय हिंदूंची एक म्हणजे एक भाग समजला जातो, एक गट समजला जातो, जे पारंपरिक पद्धतीने युडीएफला काँग्रेसला मदत करत आलेत, जे डाव्या पक्षांना मतदान करत नाहीत. आणि मग सबरीमालाचं जेव्हा हे प्रकरण उचललं गेलं तेव्हा या हिंदू मतांनी युडीएफला मतदान केलं आणि त्याच्यातूनच 2019 चे निकाल आपल्या समोर आहेत. त्याच्यानंतर मुस्लिम लीगचा प्रभाव युडीएफवर कसा वाढतोय हे तेव्हा प्रकर्षाने जाणवलं जेव्हा तिकीट वाटपाच्या बाबतीत असेल, जेव्हा बऱ्याच गोष्टीत मुस्लिम लीगने तिथे आपला इंटरफेअर केला. पण त्याला एक कारण आहे, उत्तर केरळमध्ये जर बघितलं तर मुस्लिम लीगची जे मतदार आहेत, मुस्लिम लीगचे जे मतदान आहे ते खूप लक्षणीय आहे आणि ते आपल्या साईडने असावेत असं युडीएफला काँग्रेसला वाटू शकतं आणि म्हणून मुस्लिम लीगचा सेल तिथे जास्त आहे. पण त्याच वेळेला एक स्टेटमेंट लव जिहादचा आपण सुरुवातीला मुद्दा मांडला की भारतीय जनता पक्षाने असं म्हणलं की जसं लव जिहाद हिंदूंना घातक ठरतोय त्याचप्रमाणे लव जिहाद हा ख्रिश्चनांना सुद्धा म्हणजे ख्रिश्चनांना सुद्धा मुस्लिमांकडून धोका होऊ शकतो असं म्हणून असे एक एक दुसरा महत्वाचा मुद्दा त्याला जोडून आहे माझा मुद्दा की आपण बघितलं की वेगवेगळ्या संघटना असतात, जसं की काही शेतकरी संघटना असतील, विशेष धर्मियांच्या विशेष जातीयांच्या संघटना असतील आणि त्याचं काहीतरी थोड्याफार प्रमाणात होईल पकड असते समाजावरती. आपण आपल्या महाराष्ट्रात बघितलं की मराठाशी संबंधित काही असेल, संभाजी ब्रिगेड असेल, वेगवेगळ्या जिजाऊ ब्रिगेड असेल, धनगर समाजाशी रिलेटेड, तर ते बघायला झालं तर हे परिणाम करतं थोडेफार का होईना निवडणुकीच्या समीकरणामध्ये, राजकीय समीकरणामध्ये. तसंच चर्चच्या बाबतीत आहे केरळमध्ये, केरळमध्ये चर्चचा असा विषय कि ख्रिश्चन धर्मियांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती आहेत. बरोबर. आणि ते मुख्य दोन प्रमाणा म्हणजे असे आहेत की विभाग नाही, ते कॅथोलिक चर्च आणि दुसरे एक साधारण. तर त्यांनी असा निर्णय घेतला होता की जसं की मी आधी सांगितलं की आपण जेव्हा
लव जिहादचा मुद्दा मांडला होता तेव्हा कॅथोलिक चर्चनं यांनी सुद्धा त्या गोष्टीला समर्थन दिलं होतं की केरळमध्ये जी आपण म्हणतो त्याला सलोखा होता तो सलोखा आता कुठेतरी थोड्याफार प्रमाणात जरा त्याला केरळ पडली कारण मुस्लिम धर्मीय किंवा हे जे लव जिहादचं प्रकरण आहे ते जाणून बुजून होतंय त्यामुळे एका जे कॅथोलिक गटाचा जो चर्च राजकारण म्हणतो आपण तिथे थोडंफार हे फतवा आणि हे थोडंफार सारखं आहे तर त्या असं सांगण्यात आलं की लव जिहाद या प्रकरणामध्ये काहीतरी तथ्य आहे तर तेव्हा बीजेपीने पण वेगवेगळ्या चर्चेसना तिथे आपल्याकडे करून घेण्याचा प्रयत्न केला. आपण जर बघितलं असेल महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडी पर्याय होता सोलापूरमध्ये तर सुशील कुमार शिंदे यांनी काय केलं होतं की जे वेगवेगळे हे मुस्लिम धर्मगुरू यांना आवाहन करायला लावलं होतं की माझ्या बाजूने मतदान करायला लोकांना सांगा तर तेच काहीतरी आपण याच्या बाबतीत केरळचे जे सध्या चालू आहे चर्चेच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो. आणि जसं आधी आपण म्हटलो आपल्या चर्चेत की युडीएफ मध्ये मुस्लिम धर्माचा जर हस्तक्षेप होतोय तर त्याचीच री सुद्धा तेथील ज्या जे कॅथोलिक चर्च संघटना आहेत किंवा चर्चे संबंधितले ते जे आपण म्हणतो त्याला किती अथॉरिटी आहे तर त्यांनी सुद्धा कुठेतरी लव जिहादचे प्रकरण असेल किंवा युडीएफ मध्ये मुस्लिम धर्माचा वाढता हस्तक्षेप असेल याकडे सुद्धा लक्ष घातलेलं आहे हे सुद्धा महत्वाचा निर्णय ठरू शकतो केरळच्या निवडणुकीत. एकूणच बघायला गेलं तर राजकारणात सत्ता मिळवणे किंवा सत्ता गमवणे याच्यापेक्षा जो पक्ष किंवा जी पार्टी म्हणजे खेळ बिघडवते असं म्हणू शकतो की वेगवेगळ्या जागांवर नुकसान करू शकते जरी त्यांचा तसंच कुठेतरी भाजपचा रोल असू शकतो कारण जेव्हा भाजप तिथल्या हिंदू धर्मियांची मतं घेते जी पारंपरिक काँग्रेसला मतदान करत होते जे लोक त्यावेळेस ते युडीएफचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतंय आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा ख्रिश्चनांचं मतदान असेल किंवा मग ख्रिश्चनांचं मतदान जर भाजपने त्यांच्याकडे काही प्रमाणात वळवण्यात ते यशस्वी झाले तर तिथे सुद्धा ते काही पक्षांचं नुकसान करू शकतील. आता तेच बघायचंय नेमकं की भारतीय जनता पक्ष नेमकं केरळमध्ये नुकसान कुणाचं करणार आहे आणि त्याच्यावर बरीचशी समीकरणं अवलंबून आहेत कारण भारतीय जनता पक्षाचा केरळमधला तेवढा कॅडर मजबूत राहिलेला नाहीये पण हळूहळू एनडीए सुद्धा तिथे आपली पाय रोवपाते एनडीए सुद्धा म्हणजे असा आरोप युडीएफ कडून वारंवार लावला जातोय की डाव्या पक्षांचा आणि भाजपची कुठेतरी हात मिळवणी आहे की काय असा प्रश्न युडीएफ कडून उपस्थित केला जातोय. ते ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण आधीच असं बघितलं की केरळमध्ये नव्या राजकारणाला कशी अनुकूल परिस्थिती निर्माण होते तर आता हा जो मुद्दा आहे पनीर विजयन यांच्या प्रतिमेचा जसं तू आधी सांगितलं होतं की केरळच्या राजकारणामध्ये किंवा खास करून डाव्यांच्या राजकारणामध्ये व्यक्तिपूजा वगैरे याला वाव नव्हती पण हे घडतंय या निवडणुकीच्या वेळेस कारण की जेव्हा एखाद्या नेत्याच्या चेहऱ्यावर फेसवर इलेक्शन लढवलं जातं तेव्हा अँटी इनकम्बन्सी काय निवडणुकीतले मुद्दे काय आहेत विरोधकांनी कोणत्या हे मुद्दे महत्वाचे ठरत नाहीत. तेच विजय यांच्या बाबतीत झालेलं या निवडणुकीला दिसतं. आपण सगळे ओपिनियन पोल जर बघितले तर काही काही ओपिनियन पोल मध्ये असं दाखवलं की युडीएफ आणि एलडीएफ टक्कर देतील पण बहुतांश ओपिनियन पोल मध्ये विजय यांना विजय मिळवतील असे ओपिनियन पोल दिले. त्याचं मुख्य कारण हेच आहे की विजय यांची काम करण्याची विजय यांची काम करण्याची पद्धत त्यांना तिथे मोदी म्हटलं जातं केरळचे मोदी किंवा धोती घातलेले मोदी असं म्हटलं जातं तेव्हा तेव्हा विजय असं सांगतात की तसं नाहीये मोदींची काम करण्याची पद्धत वेगळी आहे माझी वेगळी आहे पण त्यांना केरळमध्ये मोदी सुद्धा म्हटलं जातं म्हणजे केरळमध्ये सुद्धा मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक होती असं आपण म्हणू शकतो. विजयन यांनी जे कोविडच्या काळात काम केलंय ते सुद्धा एक ह्या निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा आहे. नंतर म्हणजे चेहऱ्यावरचे जे निवडणूक होतात हा विजयन यांची कार्यशैली विजयन यांचा चेहरा ह्या निवडणुकीतला जाहीरनामा म्हणू शकतो आपण किंवा एक निर्णायक कल म्हणू शकतो आपण या निवडणुकीमधला. आणि म्हणजे आपण जर कम्पेअर केलं तुलना केली तर युडीएफ मध्ये असं आपल्याला म्हणजे इथून पाहिल्यानंतर असं दिसतं महाराष्ट्रातून की काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असेल एलडीएफ मध्ये सीपीआय सीपीएम सीपीआय जो पिनरई विजयनचा पक्ष आहे तो सगळ्यात मोठा पक्ष असेल. हे एलडीएफच्या बाबतीत जरी खरं असलं म्हणजे डाव्या पक्षांचा एक कॅडर बेस तिथे ऑलरेडी केरळमध्ये आहे ज्याच्यात काही
हिंदू त्यांना मतदान करतात, काही मुस्लिम त्यांना मतदान करतात, काही त्यांचा असा गट आहे जो सेक्युलर पक्षांना मतदान करायचं म्हणून LDFला मतदान करत असतो. पण UDFचं जर आपण बघितलं तर काँग्रेस तिथे मोठा भाऊ आहे का याच्यावर बरेचसे प्रश्नचिन्ह आहेत. कारण उत्तर काँग्रेसमध्ये असेल, मध्य काँग्रेसमध्ये असेल, ते संपूर्णतः केरळ काँग्रेस आणि मुस्लिम लीगच्या आघाडीवर, त्यांच्याशी असलेल्या युतीवर अवलंबून होते. अजूनही आहेत मुस्लिम लीगच्या जे जे जो उत्तर केरळ मधला भाग आहे त्याच्यावर संपूर्णपणे मुस्लिम लीगचं वर्चस्व UDF मध्ये असतं. UDFच्या सगळ्या जागा या बहुतेक मुस्लिम लीगचे सदस्य लढवत असतात. मग असं असताना जेव्हा आपण खाली येतो, दक्षिणेकडे येतो, तेव्हा तिथे काँग्रेस कुठेतरी स्वतःचा मतदार असेल तिथे पुढे करत असतो. आणि म्हणजे जर बघायला गेलं तर UDF मध्ये काँग्रेसचा जितका से नाहीये तसं, पण LDF मध्ये डाव्या पक्षांची चांगली पकड आहे. आणि छोट्या छोट्या पक्षांचं स्थानिक समीकरण बघून तिथं युत्या केल्या जातात. बऱ्याच वेळा जिथं LDFचे उमेदवार मजबूत नाहीत तिथं जे अपक्ष उमेदवार असतात तिथे समर्थन देताना आपल्याला बघायला मिळतं. पण हे जरी असलं तरी म्हणजे आपण बघितलं की उत्तर केरळमध्ये साहजिकच मुस्लिम लीगमुळे काँग्रेसला फायदा असेल, UDFला फायदा असेल, आणि दक्षिण केरळमध्ये सुद्धा LDF आणि या पक्षांना म्हणजे फायदा होऊ शकतो. पण निर्णायक जर काही मते कोणती ठरत असतील तर जेव्हा आपण बघतो की 30-40 विधानसभा मतदारसंघावर ख्रिश्चन धर्मियांचा प्रभाव आहे आणि या केरळ काँग्रेस हा ख्रिश्चन धर्मियांचा पक्ष समजला जातो. आणि तिथून म्हणजे ओमन चंडीचं तुम्ही नाव घेतलं की तो सुद्धा ख्रिश्चन, ते सुद्धा ख्रिश्चन होते. तर या ख्रिश्चन धर्मियांची या ज्या मध्य केरळमधल्या जागा आहेत त्या कुठेतरी निर्णायक ठरतील. कारण तिथे भाजप सुद्धा प्रवेश करू पाहतंय. तिथे के जोश मणी यांचा जो पक्ष आहे जो LDF सोबत आहे आणि त्याच्यात जो जी जे शकल पडले त्याच्यात जे म्हणजे वेगळा भाग झालेला आहे तो UDF सोबत आहे. तिथलं समीकरण म्हणजे जेव्हा आपण बघतो की तमिळनाडूचं राजकारण असेल, आसामचं राजकारण असेल, तिथे छोट्या छोट्या पक्षांचे बरेचसे समीकरण अवलंबून असतात. पण केरळमध्ये सुद्धा आता तसं घडताना दिसतंय. त्याच्यामुळे केरळमध्ये एक आता महत्वाचा पॉइंट मांडणं गरजेचं इथे की ह्या निवडणुका काँग्रेस आणि भाजपसाठी कशा महत्वाच्या आहेत हे आपण इथे बघूया. काँग्रेससाठी यासाठी महत्वाचे आहेत की स्वतः राहुल गांधी खासदार आहेत वायनाडचे, तर त्यामुळे आपसुकच केरळमधल्या निवडणुकीला एक वेगळं महत्व प्राप्त होतं. आणि जर आपण राहुल गांधी यांचा जो हल्लीचा प्रचार बघितलाय तर त्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी अशी दिसते की प्रचाराची एक वेगळी पद्धत त्यांनी या निवडणुकीत आपल्याला अवलंबताना दिसते की लोकांमध्ये जाणं असेल. आपण बघितलं की त्यांनी उडी घेतली होती पाण्यात एका मुलीसोबत, त्या पुशअप्स वगैरे काढणं असेल आणि हे जे लोकांमध्ये मिसळणं हा एक प्रचाराचा सकारात्मक बाजू झाली. आणि दुसरी म्हणजे त्यांनी या निवडणुकीत किंवा आसाम असेल केरळ असेल, त्यांनी बंगालकडे जास्त फोकस केलेला नाहीये, पण या दोन्ही राज्यांमध्ये निव्वळ प्रचारच केलेला नाहीये. तेव्हा जे सभा असतील हे असतील निव्वळ विरोधी सॉरी सत्ताधाऱ्यांवर टीका न करता केरळमध्ये काहीतरी नवीन आणू किंवा आसाममध्ये आम्ही NRC वगैरे कॅन्सल करू, न्याय सारखी योजना असेल की 6,000 आम्ही गरीब कुटुंबांना टाकू, रोजगाराचे असे प्रश्न असतील, म्हणजे फक्त टीका न करता आम्ही काय करू हे जे काँग्रेसला गरजेचं होतं ते या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रकर्षानं दिसतं आणि ह्या काँग्रेसमध्ये बदल असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेससाठी का महत्वाचे, राहुल गांधी हल्लीचं जर आपण बघितलं या 2-3 महिन्यामधले स्टेटमेंट, त्यांनी निकोलस यांना इंटरव्ह्यू दिला होता नाव बरोबर असेल तर, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की भारतातली डेमोक्रेसी धोक्यात आहे वगैरे वगैरे. आणि एका बाजूला आपण केरळमधले त्यांची भाषण ऐकले तर त्यांनी असं सांगितलं होतं की मी केरळकडे जेव्हा येतो तेव्हा मला वेगळा भारत दिसतो, वेगळा भारत दिसतो मला इथे, जिथे श्लोक आहे, धार्मिक श्लोक आहे. संदीप राहुल गांधी असं म्हटलं की मी जेव्हा केरळमध्ये येतो तेव्हा मला वेगळा भारत दिसतो, जे इथे धार्मिक श्लोक आहे, वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या धर्मांचे लोक सलोख्याने राहतात, आपापसात वाद कलह हे कमी आहेत. तर त्यांच्यावर असा आरोप झाला की राहुल गांधी हे साऊथ नॉर्थ डिवाइड करतायत, विभाजन करतायत. आपण आता इथे राजकीय समीकरण बघितले किंवा नेमक्या इथे गोळाबेरीज कशी आहे, तर काँग्रेसच्या ज्या एकूण जागा आहेत लोकसभेच्या 50-55 तर त्यामध्ये या दक्षिणेतून आलेले जागे आसाम पण असेल, त्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली सध्या जिथे निवडणूक आहेत
तर 30-40 ते 45% हे एक हे या 4-5 50% राज्यांमध्ये जवळ म्हणू शकतो आपण. 19,000 50-55 लोकसभेचे. त्यासाठी काँग्रेसला या दृष्टीने पण आपण एक महत्वाचे ह्या राज्यातल्या निवडणुका आणि खास करून केरळच्या, कारण 20 पैकी 19 जागा या युडीएफने जिंकल्या होत्या आणि काँग्रेसने त्याचं नेतृत्व केलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस यावेळेस साऊथ कडे जास्त फोकस दिसतो काँग्रेसचा. मग प्रियंका गांधी असतील, राहुल गांधी असतील, त्यांच्या प्रचाराची जी पद्धत आहे किंवा त्यामध्ये जे मुद्दे मांडतात सभांमध्ये असेल किंवा दक्षिणवासियांना काय आवडतं काय आवडत नाही याची काँग्रेसच्या प्रचारामध्ये योग्य ती काळजी घेतल्या जाते. आपण हे काँग्रेसच्या रणनीतीमध्ये बघू शकतो. त्यामुळे काँग्रेससाठी या निवडणुका महत्वाच्या आहेत, कारण एक वायनाड मधून राहुल गांधी उभे असतात त्यामुळे त्यांच्या सुद्धा प्रतिष्ठेचा विषय. दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर भारतामध्ये झालेलं ध्रुवीकरण असेल किंवा ही जी नवीन राजकीय पद्धत आपण बघतो की स्थानिक सरकार जर 7-8-10-12 आमदाराचा फरक असेल तर सरळ इकडचे आमदार तिकडे जातात, तिकडचे आमदार इकडे येतात, म्हणजे ही जी राजकीय प्रदूषण आपण म्हणू शकतो हे उत्तरेला असेल किंवा आपला महाराष्ट्र असेल किंवा हे जे वेगवेगळे राज्य असतील, तर हे सोडून आता दक्षिणेवर फोकस करण्याचं काम काँग्रेसही करते. आणि भाजपसाठी पण एक महत्वाचा मुद्दा यासाठी आहे, कारण की येणाऱ्या लोकसभा निवडणुका आहेत तर त्याचे पूर्णतः पंजाब सारखं राज्य असेल, महाराष्ट्रासारखं राज्य असेल किंवा म्हणजे उत्तर भारतातले राज्य असतील, बंगाल असेल, तर या राज्यामध्ये जे सीएएचे आंदोलन होते, एनआरसीएचं शेतकरी आंदोलन, त्याचा कुठे ना कुठेतरी थोड्याफार का प्रमाणात फरक पडणार आहे. नंतर मोदींच्या विरोधात अँटी इनकम्बन्सी असेल, तर त्यामुळे भाजपचं सुद्धा असं पुढचा 2024 किंवा 2026 जे विधानसभा इलेक्शन असतील वेगवेगळ्या राज्यात, त्या दृष्टीने त्यांचाही प्रयत्न असेल की फक्त साऊथ सॉरी नॉर्थ पुरतं मर्यादित न राहता हळूहळू हळूहळू दक्षिणेकडे सुद्धा आपण आपले पाय भाजपसाठी सुद्धा महत्वाची आहे, कारण की बघितलं आपण जशी काँग्रेससाठी महत्वाची आहे एनआरसीएचे आंदोलन असतील किंवा हे जे म्हणतो आपण राजकीय प्रदूषण, तर हे काँग्रेससाठी या दृष्टीने महत्वाचं आहे आणि भाजपसाठी यासाठी आहे की त्या आंदोलनाचा परिणाम कुठे ना कुठेतरी लोकांमध्ये मतदारांमध्ये थोड्याफार का प्रमाणात होणारच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना सुद्धा दक्षिणेत त्यांचा आता पहिल्यापासून जवळपास 50-60 वर्षापासून काहीही नव्हतं, पण आता तमिळनाडूमध्ये थोड्याफार का होईना प्रमाणात मताधिक्य वाढले, केरळमध्ये पण वाढले, बंगालमध्ये तर आता परिस्थिती वेगळी सांगण्याची गरज नाही, तर जिंकून पण येऊ शकतात कदाचित. नाही जरी जिंकून आले तर एक प्रबळ विरोधी पक्ष बंगालमध्ये भाजप होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे काँग्रेससाठी सुद्धा महत्वाचे आहेत आणि भाजपसाठी पण महत्वाचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच ते एक आपली राजकीय जमीन तिथे तयार करत आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये, म्हणजे ध्रुवीकरण असेल, नंतर ते एक आपण म्हणतो त्याला राष्ट्रवाद असेल, कल्चरल राष्ट्रवाद असेल तुमचा, सांस्कृतिक राष्ट्रवाद, असे वेगवेगळे पैलू वेगवेगळ्या राज्यात ते अवलंबून पाहत आहेत. असे अजून एक भाजपची एक स्ट्रॅटेजी आपल्याला बऱ्याच राज्यात दिसून येते की तिथे जर दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष असतील तर पहिल्यांदा ते एका प्रादेशिक पक्षाला टार्गेट करतात कुठेतरी. आपण बंगालमध्ये बघितलं की जेव्हा डावे प्रचंड प्रबळ होते तेव्हा त्यांनी तृणमूल सोबत म्हणजे तृणमूलला मदत करून म्हणता येईल की डाव्यांचं आता बंगालमध्ये काय होतंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांचा म्हणजे तिथं असं होतंय की आता महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं किंवा बाकीच्या जागी उदाहरण घेतलं तर तिथे जो प्रमुख समाज असतो, प्रमुख गट असतो, प्रमुख म्हणजे सत्ताधारी जे असतात त्यांना सोडून बाकीचे जे ओबीसी असतील ज्यांना आजपर्यंत राजकारणाच्या म्हणजे स्टेजवर समोर येता आलं नव्हतं अशा लोकांना कुठेतरी मदत करून भाजप तिथे आपला एक वेगळा मतदार वर्ग तयार करतो आणि ते कुठेतरी प्रादेशिक पक्षांना हानिकारक होतं. कारण भाजपची एकूण स्ट्रॅटेजी बघितली की आसामच्या त्या आसामच्या भागात असेल भाजप हा पक्ष आधी नव्हता पण आता तिथे आसाममध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप निवडणुका लढवत आहे. त्याच्यानंतर बाकीची तिथली छोटी छोटी राज्य असतील, त्याच्यानंतर त्रिपुरामध्ये भाजप डाव्यांच्या विरोधात तिथे सत्तेत आलं, बंगालमध्ये आज जी परिस्थिती आहे बंगालमध्ये बरीचशी भाजपच्या वाढीसाठी पोषक परिस्थिती आहे आणि तशीच परिस्थिती आपण आता केरळमध्ये बघू शकतो की हळूहळू 14% मतं जर मतांच्या टक्केवारीचाच विचार केला तर 14% मतं ही भाजपला पडली होती 2019 लोकसभेच्या मतदार निवडणुकात. पण हा खूप मोठा फरक होता. याच्या आधी भाजप 2-3% आसपास सुद्धा कुठे नव्हती पण काही हिंदू उच्चवर्णीय असतील त्याच्याच बरोबर शहरी भागात भाजपचा प्रभाव केरळमध्ये वाढतोय. अमित शहांच्या सभा तिथे झाल्या,
मोदींची सभा तिथे झाली, त्याच्यामुळं हळूहळू तिथे युडीएफला आपण नुकसान कसं जास्तीत जास्त पोहोचवू शकतो. आणि पुन्हा एकदा जरी पिनराई विजयन तिथे मुख्यमंत्री झाले तरी याच्या नंतरच्या ज्या निवडणुका असतील तिथे भाजप कुठेतरी आपला अजेंडा किंवा आपला पक्ष असर्ट करू शकतो आणि भाजप एक मुख्य पक्ष म्हणून केरळमध्ये सुद्धा जर पुढे आला तर आपल्याला तिथे नवल वाटायला नको.